माझी एक मावस बहीण आहे लग्नाची. पोहे आरती वैद्यांकडचेच आहेत ना सासरी. मांडणीवर भांडी नीट निथळून ठेवली नाहीत ना तरी माहेरचा उद्धार होतो. एवढं सगळं करण्यापेक्षा प्रेमात पडली असतीस ना तर बरं झालं असतं. चंद्र मी सूर्य मी पत्रिकेतला मंगळ पण मी पाहणार मी करणार मी जे काही झाले केले मी नशीब लिहितो चित्रगुप्त पण त्याचा पामर नोकर मी. कांदे पोहे हॉटेल आहे का तुमचं? रेडीमेड कांदे पोहे बनवता तुम्ही? अरेंज मॅरेज लोकांना थोडस मागासलेपणाचं वाटतं. हा जो मागासलेपणा आहे ना हा त्याच्या प्रोसेस मध्ये पद्धतीत नाही. त्यामुळे आम्ही काय केलं आम्ही त्याची प्रोसेस बदलली. म्हणजे वी आर नॉट अगेन्स्ट चटणी बट वी साइडलाइन पाटावर वंटा अँड गो विथ फूड प्रोसेसर. मुलगी सुशील हवी शक्यतो जातीतली हवी. नवरा समाजातला बायकोला इक्वल मानणारा असावा. परदेशातला नको. मला ना मुलगी यो हवी. मेट्रो सिटीज मधला हवा. नवरा हवाय मालक नको. लाख अडचणी असो किंवा लाख अटी मी त्याच्यासाठी परफेक्ट मॅच शोधतो. तुमच्यासारख्या मुलींनी हा लूज कॅरेक्टरचा कन्सेप्ट चेंज करायला पाहिजे. मी आवडणं आणि मला स्वीकारणं यात खूप फरक आहे राहुल. वाढतं शहरीकरण आणि त्याचे धोके. ताई लग्न म्हणजे फक्त संबंध मुलांचे जन्म एवढंच. नथिंग इज इम्पॉसिबल. का शक्य का नाही? सम थिंग्स आर इम्पॉसिबल. एवढं सगळं होऊ नये मी म्हणेन प्रत्येक माणसाने एकदा तरी आयुष्यात प्रेमात पडावं. प्रेमात पडतो जातो येता जाता पण सावरलो तुझा होता होता. तर मग शाना ना 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 शाना.